कोणीही लोकांना त्रास होईल असं आंदोलन करू नये असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ओबीसी मराठा समाजाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण पूर्ण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजही आनंदी आहे आणि मराठा समाजही आनंदी आहे. म्हणून दोन्ही समाजातील लोक आज येथे आलेले आहेत. 2500 कोटींच्या करारावर ते बोलताना म्हणाले की हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. आपण म्हणतो की शेतीमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, यामुळे जवळपास 35,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे व रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांना कोर्ट नोटीस दिल्यानंतर ते म्हणाले की आता आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे कोणीही लोकांना त्रास होईल असे आंदोलन करू नये. आमच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलेच हे स्पष्ट केलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी काढून घेणार नाही. त्याचप्रमाणे ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे अबाधित ठेवून मराठा समाजाला 10% आरक्षण आमच्या सरकारने दिलं आहे. आज ओबीसी समाजातही समाधान आहे आणि मराठा समाजातही आनंद आहे आणि त्यामुळेच दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे, कारण शेवटी आपण असं म्हणतो की शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि ही जी डिस्कवरी आहे याच्यामुळे जवळपास 35,000 एकराच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्ही अतिशय महत्वाचा प्रकल्प आंदोलनाबद्दल विचारणा केलेली आहे, कारण लोकांना त्रास होऊ नये जबाबदारी कोण घेणार. मला असं वाटतं की आता आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये. मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलेलं. भाऊ शिंदेगड 22 जागा